नमस्कार, मी किलचे विजय कुमार दगडूआप्पा, सहशिक्षक ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आजचा टॉपिक आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन अर्थात वर्ग समीकरणे। या टॉपिकमध्ये आपण आज वर्ग समीकरणे म्हणजे काय, त्यानंतर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, वर्ग समीकरणाची मुळे आणि वर्ग समीकरण सोडविण्याची अवयव पद्धती या घटकावर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण वर्ग समीकरण म्हणजे काय, तर यापूर्वी आपण समीकरण म्हणजे काय हा भाग पाहिलेला आहे आणि एकचल समीकरण कशाला म्हणतात, बैजिक राशीमधील समानता म्हणजे समीकरण, आणि ज्या समीकरणामध्ये एकच चलपद असते त्याला आपण एकचल समीकरण असं म्हणतो। आता या ठिकाणी वर्ग समीकरण कशाला म्हणावं लागेल, तर ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्णांक संख्या असून चलाचा सर्वात मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, ते वर्ग समीकरण असते। वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जर पाहिलं तर आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 असं आपण वर्ग समीकरण लिहितो। या ठिकाणी एबीसी वास्तव संख्या असतात आणि ये ही शून्येतर संख्या असते। त्यावेळी आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणतो। आता या ठिकाणी याची जर उदाहरणच घ्यायची झाली तर आपण उदाहरण सांगू शकतो, 5x वर्ग अधिक 3x अधिक 8 बरोबर 0। त्याच पद्धतीनं दुसरं समीकरण आपण सांगू शकतो, 3p वर्ग उणे 5 बरोबर 0। अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं आपण वर्ग समीकरणाची देऊ शकतो। आता या ठिकाणी पहा, कोणत्याही समीकरणाची उकल म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलेले, की समीकरणाची उकल म्हणजे समीकरणामधील चलाची अशी किंमत की ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होतं। मग आता वर्ग समीकरणाची उकल म्हणजे काय, तर वर्ग समीकरणाच्या बाबतीत सुद्धा तेच सांगता येईल आपणाला की चलाच्या ज्या किमतीमुळे दिलेल्या समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला वर्ग समीकरणाची उकल किंवा त्या समीकरणाचे मूळ असे आपल्याला म्हणता येईल। आता या ठिकाणी काही उदाहरणं आपण पाहू की दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ठरवणे, त्यानंतर दिलेलं समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या रूपात लिहिणे, आणि एखाद्या समीकरणासमोर दिलेली चलाची किंमत ही त्या समीकरणाची उकल आहे काय। आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी फक्त आपण चर्चा करणार आहे त्या ठिकाणी की खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। आता एक नमुना उदाहरण आपण घेतलेलं की 3x वर्ग उणे 5x अधिक 3 बरोबर 0। आता या समीकरणामध्ये एकच चल आहे, चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून या समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणू शकतो। त्यानंतर या ठिकाणी दुसरी एक अट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वर्गपदाचा सहगुणक हा 0 असू नये। यापूर्वी आपण वर्ग समीकरणाची व्याख्या पाहत असताना सुद्धा त्यामध्ये पाहिलेलं आहे की दिलेल्या समीकरणाचं ज्यावेळी तुम्ही एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करता
त्यावेळी एबीसी वास्तव संख्या असतील, परंतु ये काय असणार नाही, शून्य असणार नाही। मग आता या ठिकाणी या समीकरणामध्ये x हे चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे। त्यानंतर अशा पद्धतीचे आणखी आपण उदाहरणे पाहू शकतो आणि दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते ठरवू शकतो। त्यानंतर आपणाला अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिलेली समीकरणे ही एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा आणि प्रत्येक समीकरणासाठी एबीसीच्या किमती ठरवा। तर या ठिकाणी याचे काय आपण उदाहरणं या ठिकाणी घेणार नाही, हा भाग पुढे येणार आहे। आपणाला बऱ्याच वेळा समीकरण हे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात लिहावंच लागतं, त्यावेळी या घटकाचा सराव आपणाला होईल। त्यानंतर समीकरणासमोर दिलेल्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा। समजा आपण एक उदाहरण म्हणून घेतलेले की 2x वर्ग उणे 7x अधिक 6 बरोबर शून्य। आता या समीकरणामध्ये x ची किंमत आपल्याला ऋण 2 ठेवायची, म्हणजे समीकरणासमोर दिलेली x ची किंमत त्या समीकरणाचे मूळ आहे किंवा नाही ते ठरवायचे। मग आपण या समीकरणामध्ये असलेली बहुपदी लिहून घेतली आणि या बहुपदीमध्ये x ची किंमत ऋण 2 ठेवली। आता जेव्हा तुम्ही या बहुपदीमध्ये x ची किंमत ऋण 2 ठेवाल, त्यावेळी त्या बहुपदीची किंमत आपणाला किती मिळणं अपेक्षित आहे, शून्य। तरच x बरोबर ऋण 2 हे त्या वर्ग समीकरणाचं मूळ असेल, अन्यथा ते मूळ असणार नाही। पाहूत आपण किंमत ठेवून काय होते इथे। आता ज्यावेळी आपण 2x वर्ग उणे 7x अधिक 6 या बहुपदीमध्ये x च्या ठिकाणी ऋण 2 ठेवलं, त्यावेळी त्या बहुपदीची किंमत आपणाला मिळाली 28 आणि ती शून्याबरोबर नाही। याचा अर्थ काय होईल, या समीकरणासमोर दिलेली चलाची किंमत त्या वर्ग समीकरणाचे मूळ किंवा उकल नाही। आता त्यानंतर अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे, यामध्ये आपण एक एक उदाहरण घेऊन पाहू। समजा एक उदाहरण आपण घेतलं, एक्स वर्ग उणे 15x अधिक 54 बरोबर शून्य। आता हे समीकरण आपणाला अवयव पद्धतीनं सोडवायचे। आपण यापूर्वी 8वी आणि 9वी मध्ये त्रिपदीचे अवयव पाडणे हा भाग पाहिलेला आहे। आता या बहुपदीमध्ये जी काही वर्गीय या समीकरणामध्ये जी काही वर्गीय बहुपदी आलेली आहे, एक्स वर्ग उणे 15x अधिक 54, या वर्गीय बहुपदीचे अवयव पाडून घ्या। ते अवयव काय येतील, या ठिकाणी पहा, एक अवयव मिळेल एक्स उणे 6 आणि दुसरा अवयव मिळेल एक्स उणे 9। आपण अवयव कशाचे पाडलेत, एक्स वर्ग उणे 15x अधिक 54 चे। आता हे अवयव कसे पाडायचे हे आपण यापूर्वी 8वीत आणि 9वीत शिकलेलो आहोत। आता या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की एक्स उणे 6 गुणिले एक्स उणे 9 बरोबर शून्य, दोन कंसाचा गुणाकार शून्य येतो किंवा दोन संख्यांचा गुणाकार शून्य याचा अर्थ काय, यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। ज्यावेळी दोन कंसाचा गुणाकार या ठिकाणी शून्य येतोय, याचा अर्थ असा होईल की त्या दोन पैकी कोणताही एक कंस शून्य असला पाहिजे किंवा दोन्ही कंस शून्य असले पाहिजेत। म्हणून आपण लिहितो त्याला की एक्स उणे 6 बरोबर शून्य किंवा एक्स उणे 9 बरोबर शून्य असलं पाहिजे। आता या ठिकाणी दोन समीकरणं मिळाली, त्यावरून आपण एक्सच्या दोन किमती मिळवू शकतो, म्हणून या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 6 व 9 आहेत। आता आपण दुसऱ्या उदाहरणावर चर्चा करू, 3y वर्ग बरोबर 15y। आता या समीकरणामध्ये
आपण याला कसं लिहू शकतो, तर 3y² - 15y = 0। आता या ठिकाणी जी काही डाव्या बाजूमध्ये तुम्हाला बहुपदी दिसायली त्या बहुपदीचे अवयव कसे पाडावेत, आपण अवयव घटक शिकत असताना सर्वप्रथम पहिला भाग पाहतो की त्या दोन पदामध्ये किंवा दिलेल्या पदामध्ये सामायिक काय मिळतंय का। मग आता या दोन पदामध्ये आपण 3y सामायिक काढले तर मिळेल आपणाला 3y (y)5। पुन्हा तीच संकल्पना, 3y आणि कंसाचा गुणाकार 0 आहे म्हणून 3y = 0 किंवा y = 0 म्हणजे y ची एक किंमत मिळेल तुम्हाला 0 आणि y ची दुसरी किंमत मिळेल 5। म्हणून 3y² = 15y या वर्ग समीकरणाची मुळे काय असतील, 0 व 5 आहेत। त्यानंतर आणखीन एका उदाहरणावर चर्चा करूत आपण। 6√3x² + 7x = √3। आता या ठिकाणी पहा, याला जर आपण ax² + bx + c = 0 या रूपात लिहिलं तर असं लिहिता येईल। पुन्हा या ठिकाणी डाव्या बाजूमध्ये आपणाला वर्गीय बहुपदी आहे ज्याला आपण त्रिपदी म्हणतो आणि या त्रिपदीचे अवयव पाडून आपणाला अवयव पाडायचे आहेत। तर या ठिकाणी पहा, जेव्हा वर्गपदाचा सहगुणक हा 1 पेक्षा मोठा असतो तेव्हा आपण काय करतोय, वर्गपदाचा सहगुणक आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करतोय, तो येतो √18। आता √18 असे दोन अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी असावी, ते येतील अवयव 9 आणि √2। मग मधल्या पदाची फोड या ठिकाणी काय होईल, 9x - 2x। आता या ठिकाणी पहा की आपण हे त्रिपदीचे अवयव पाडणे याचा खूप सराव करणं गरजेचं आहे। अवयव पद्धतीमध्ये त्रिपदीचे अवयव पाडणे किंवा वर्गीय बहुपदीचे अवयव पाडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ह्या आपणाला माहीत असणं अपेक्षित आहे। आता या ठिकाणी पहा, पहिल्या दोन पदामध्ये सामायिक काय काढू। आता सामायिक काढण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी विश्लेषण आपण त्याचं या ठिकाणी दिलेले की आपण 9 चे अवयव कोणकोणते असू शकतात, तर 9 चे अवयव 3√3 × 3, कारण या ठिकाणी आपण काय सामायिक काढणार आहोत दोन पदामध्ये, पहा 3√3 सामायिक काढणार आहोत। जर आपण 6√3 हा अवयव जर सामायिक काढला तर आपणाला उरलेला अवयव कोणता मिळेल, 2 मिळेल। x² ला x ने भागल्यानंतर भागाकार मिळेल x। ज्यावेळी आपण एखादं पद सामायिक काढतो त्यावेळी सामायिक काढलेल्या अवयवाने आपण प्रत्येक पदाला भागत असतो आणि येणारा भागाकार कंसात लिहित असतो। तसंच तुम्ही आता या ठिकाणी 3√3 ने 9x ला भागलं तर 3√3 ने भागल्यानंतर भागाकार काय मिळू शकतो, √3 x तर कॅन्सल होऊन जातील √3, आणि दुसऱ्या दोन पदामध्ये आपण √1 सामायिक काढलं त्यावेळी कंस मिळाला 2x + √3। त्यानंतर या दोन पदामधून 2x + √3 हा कंस सामायिक काढा आणि दुसरा कंस मिळेल आपणाला 3√3 x - 1। मग आता 2 कंसाचा गुणाकार 0 म्हणून 2x√3 = 0 असेल किंवा 3√3 x - 1 = 0 असेल। मग आता या दोन समीकरणावरून x च्या किमती काढा, त्या मिळतील आपल्याला √3/2 किंवा x = 1/3 √3। म्हणून वर्ग समीकरणाची मुळे √3/2 आणि 1/3 असतील। तर अशा पद्धतीनं आपण वर्ग समीकरणे कशाला म्हणायचे, वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य रूप काय,
वर्ग समीकरणाची उकल म्हणजे काय आणि वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवतात हे आज आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.